छत्रपतींचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घ्या, अन्नदा रामोशी समाज रस्त्यावर उतरेल, गोपीचंद पडळकर यांनी सांगली खाणापूर येथे इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी आजही दुर्लक्षित आहे. सांगलीच्या खाणापूर तालुक्यातील बाणूरगडावर बहिर्जी नाईक यांची समाधी असून दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त समस्त रामोशी समाज बहिर्जी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी जमा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजातील बहिर्जी नाईक हे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. शत्रूंच्या राज्यात त्यांच्या छावण्यांमध्ये वेगवेगळे वेश बदलून जाऊन बहिर्जी नाईक हे शत्रूंच्या माहिती काढून छत्रपती यांच्यापर्यंत पोहोचत असे. आणि अशाच एका कामगिरीदरम्यान शत्रूंच्या हल्ल्यात बाणूरगड येथे बहिर्जी नाईक हे धारातीर्थी पडले आणि बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांची समाधी बांधण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्ताने बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून अखिल भारतीय बेरळ रामोशी समाज कृती समिती तसेच MM ग्रुप यांच्या वतीनं अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रामोशी बांधव बाणूरगडावरती उपस्थित राहतात. रविवारी मोठ्या उत्साहात बाणूरगडावर हा अभिवादन सोहळा पार पडला आहे. बाणूरगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक ठिकाणच्या माहित्या गोळा करणं आणि ते राजांच्यापर्यंत पोहोचवणं, असे शूरवीर बहिर्जी नाईकांच्या या मानवंदना कार्यक्रम MM ग्रुपचे अध्यक्ष माननीय मोहन मदनेनाना यांच्या वतीनं दरवर्षी तो केला जातो. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रामोशी समाजाचे सर्व तरुण युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि माता भगिनी मानवंदनाच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत. या राज्यामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक महापुरुषांची स्मारकं आज महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहेत. आज देशामध्ये शेजारच्या शत्रू राष्ट्रांच्या करून नेहमी आपल्यावरती दहशतवादी हल्ले, घुसखोरी हल्ले होत आहेत आणि तेव्हा गुप्तचर यंत्रणा काम करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नायकांसारखा एक गुप्तचर की ज्यांच्यावरती आज जगातले विद्वान अभ्यास करतायत, अशा बहिर्जी नायकांचं एक राष्ट्रीय स्मारक बाणूरगडमध्ये व्हावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे, पण आत्तापर्यंत हे स्मारक झालेलं नाही आहे. आम्ही आज या मेळाव्याच्या माध्यमातून MM नानांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतोय की त्वरित तुम्ही निर्णय घ्या. राज्यातल्या अनेक नेत्यांच्या समाधीस्थळाला तुम्ही 10-10, 20-20, 30-30 कोटी रुपयेचा निधी दिला आणि बहिर्जी नायकांच्या समाधीस्थळाकडं तुम्ही साधं 5 लाख रुपये खर्च करू शकत नाही, ही शोकांतिका आहे. आज देशामध्ये सगळ्या गुप्तचर यंत्रणेवरती आज चर्चा चालू आहे. कोण कसं गेलं, कोण कुठं गेलं, कुठून माहिती घेऊन आलं, पाकिस्तानमध्ये कोण गेलं आणि त्याचे मूळ आहेत बहिर्जी नाईक. आणि त्यामुळं आमची मागणी आहे की बहिर्जी नायकांचं स्मारक त्वरित ही आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याच्यावरती निर्णय व्हायला पाहिजे आणि त्याला मंजुरी द्यायला पाहिजे. काळामध्ये बहिर्जी नायकांच्या स्मारकाचं जे शासनानं आत्तापर्यंत आम्ही गेल्या 2-3 वर्षे शासनाला आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी या बाणूरगडासाठी मिळाला नाही. तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जर का शासनानं आम्हाला नाही मदत केली तर आम्ही त्याचा विचार करून आम्ही आंदोलनाच्या मार्गानं जाऊन, लोकशाहीच्या मार्गानं जाऊन आम्ही काही ना काहीतरी करून आम्ही या बाणूरगडासाठी कुठून ना कुठून निधी उभा करू. आणि सर्वांच्या मते आज महाराष्ट्रामध्ये रामोशी समाज किमान 90 लाखाच्या पुढं समाज रामोशी समाज आहे, परंतु आमच्या समाजात कुठल्याही प्रकारचं नेतृत्व पुढं येत नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आम्ही गोपीचंद पडळकर असतील, शरदभाऊ लाड असतील यांच्या विचारानं यांना सामावून घेऊन दोन्ही नेते दोन्ही पक्षाचे नेते आहेत, परंतु पक्ष न धरता आमच्यावर त्यांनी आमच्यावर जे काही प्रेम दाखवलं आहे, पक्षविरहित प्रेम दाखवलं आहे, त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मदत करावी आणि बाणूरगडावरील हे पर्यटन स्थळ त्यांनी करण्यासाठी मदत करावी, एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो. एवढंच मी बोलतो आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.